लोकांना सूचना आहे. ज्या दिवशी संचारबंदी शिथिलीकरणचा वेळ आहे, कर्फ्यू रिलॅक्सेशन टाइम आहे, तो सकाळी 7 ते 9:30 या वेळेमध्ये आहे. सकाळी 7 ते 9:30 या वेळेमध्ये जीवनावश्यक अत्यावश्यक सर्व जी काही वाहनं आहेत ती बंद राहणार आहेत. ज्यांना पासेस दिलेले आहेत ते पास धारक सुद्धा कोणतंही वाहन घेऊन रस्त्यावर येणार नाही. रस्त्यावर फक्त आणि फक्त पोलीस वाहन असेल. रस्त्यावर फक्त आणि फक्त पोलिसांचं वाहन आणि अँब्युलन्स, फक्त एवढीच वाहनं दिसतील. या व्यतिरिक्त कोणतंही वाहन रस्त्यावर येणार नाही. ज्यांना इसेन्शियल सर्व्हिसेसचे पासेस दिलेले आहेत असे पास धारक सुद्धा त्यांच्याकडील वाहन घेऊन रस्त्यावर येणार नाही. इसेन्शियल पास धारक सुद्धा रस्त्यावर वाहन घेऊन येणार नाही. कोणतंही 2-4 चाकी वाहन रस्त्यावर येणार नाही. कर्फ्यू रिलॅक्सेशनचा जो टाइम आहे तो 7 ते 9:30 आहे आणि या वेळेमध्ये सर्व प्रकारच्या वाहनांवरती बंदी आहे. फक्त पोलीस वाहन आणि अत्यावश्यकमध्ये अँब्युलन्स ही दोनच वाहनं रस्त्यावरती येतील. याशिवाय कोणतीही 2 चाकी. ज्यांना अत्यावश्यक पास दिलेले आहेत, ज्यांना इसेन्शियल पास दिलेले आहेत, अशा 2 चाकी सुद्धा रस्त्यावर येणार नाहीत. अशी 4 चाकी वाहनं सुद्धा रस्त्यावर येणार नाहीत. मेडिकलचं सामान घेऊन एखादा छोटा अत्यान असेल तर तो सुद्धा येणार नाही रस्त्यावर. किराणा दुकानचं सामान घेऊन आलेला छोटा अत्या असेल, टेम्पो असेल, तो सुद्धा रस्त्यावर दिसणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. अशी कोणतीही वाहनं रस्त्यावर दिसतील तर ती सर्व वाहनं पोलीस स्टेशनला जमा केली जातील.